शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 पावसाने उघडीत दिल्यामुळे पठार भागातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात तर मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत तालुक्याच्या पठार भागामध्ये पावसाने उघडीत दिल्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत त्यातच गेली 1.5 वर्षांपासून कोरोनाचं संकट सुरू असल्यानं शेती व्यवसाय धोक्यात आलाय आता निसर्गही पुन्हा धक्का देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगरांमध्ये पठार भाग बसलाय मात्र निसर्गाचा अधिवास असूनही वर्षानुवर्षांपासून दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलाय वरुण राजाची कृपादृष्टी झाली तरच येथील शेती फुलते त्यावरच शेतकरी शेंद्री कांदा बाजरी वाटाणा सोयाबीन आदी खरीपाची पिकं घेतात मात्र मुबलक पाऊस झाला नाही तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जातो शेती व्यवसायावरच उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे हंगाम वाया गेला तर शेतकऱ्यांपुढे आर्थिक परिस्थितीचा यक्ष प्रश्न निर्माण होतो माझं नाव शशिकांत शंकर भागवत राहणार नांदूर कंधरमाळ आमचे आता शेतीची मशागतीचे कामं चालू आहेत पण आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहे पण आता सध्या सपाटीकरण करून ठेवत आहे ते मार बघत आहे नंतर आम्ही कांदा सोयाबीन किंवा भुईमूग पेरणार आहोत शेतीची मान्सूनपूर्व मशागतीची कामं उरकली असून फक्त पेरण्या बाकी आहेत मात्र रोज सकाळी पावसाचं वातावरण निर्माण होतं आणि दुपारी पुन्हा ऊन पडतं असा ऊन सावल्यांचा खेळ सध्या सुरू आहे यामुळं हा हंगामही वाया जातो की काय या चिंतेनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडालंय जर पेरण्या करून पाऊस झाला नाही तर पुन्हा दुबार पेरणी करण्याचं संकट ओढावू शकतं आधीच कोरोनानं आर्थिक गणित कोलमडलं आहे त्यातच दुबार पेरणीचं संकट आलं तर पैसे आणायचे कुठून असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागलेत त्यामुळं शेतकरी आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी खारगाव